हेलो, वेलकम बैक टू माय चैनल। थोडेसे काल एक ब्लॉग मी बनवून ठेवलेला होता, तो अपलोड केलेला आहे। कारण काल थोडंसं कामात होतं आम्ही, त्यामुळे ते पॉसिबल नाही झालं मला शूट करणे। फर्स्ट चहा बनवू, चहा पप्पा बनवून बॅक टू माय चॅनल। आज आहे थोडंसं 11 तारीख आहे का, आज 12 बहुतेक 12, आज आहे 12 ऑक्टोबर। आणि ॲक्च्युली 2 दिवस पूर्ण कामात गेली आहेत। थोडंसं आम्ही दुसऱ्या गडबडीत होतो, लवकरच माहीत होईल तुम्हाला। तर प्रणय थांबलेला होता, म्हणजे काकाकाकू पण आले होते त्या दिवशी ट्रीटमेंटसाठी वगैरे। प्रणय थांबलेला, तो आज गेला। काल त्यांनी त्याचे कामं करून घेतले दिवसभर, आणि आज गेलेला तो दुपारला। अन्वी तो असला की अन्वीची एवढी मजा असते, स्वतः म्हणजे टी व्ही पण लावून हवी असते तिला कार्टून, त्याच्यानंतर त्याला बिझी करते आपल्या खेळण्यात आणि स्वतः मजा मारते। बस तू म्हणजे बॅट बॉल खेळ आणि मी बघते, असं असते तिचं। दिवसभर पसारा आणलेला आहे। हां मम्मा, काय भोगू बसलाय? डॉग बसलाय, बसलाय बसलाय डॉग। काय आहे तो, काय आहे डॉग, काय आहे, काय आहे, काय आहे? किती ब्रश करणार, दात वाकडे होतील ना? होतो काय आहे, काय आहे भोबो, काय आहे, काय आहे असं सगळं सुरू असते दिवसभर। दिवसभर ब्रश करते, कधी कधी दिवसभर। बरं नाही म्हटलं की इतकी रडते आजकाल, तिला एखादी गोष्ट नाही दिली की। आणि दुपारला ना आता थोडंसं असं ॲटमॉस्फिअरमध्ये थंड थंड वाटतं, थोडंसं असे दिवाळीकडे कसं वाटतं ना तसं। खेळणं तर येते ना, मी समोर ते भांडे फेकून ठेवली ना खेळणे, ते कोण उचलणार? चल चल उचल, खेळणं उचल। वारा पण सुरू झालेला आहे बाहेर। आता काल दिले आहेत ड्रेस शिवायला घातली, म्हणजे अन्वी आणि स्नेचं ट्युनिंग करायचं मला दिवाळीत या, म्हणजे दोघांचे ड्रेस सेम सेम करायचे। आणि मी ठरवलं होतं की पैठणीचं कापड घेऊन त्यांचे ड्रेस शिवेन, पण काही कारणामुळे ते कॅन्सल केलं मी। आणि अजून भरपूर गोष्टी करायच्या होतं, पण ते असं म्हणजे काय म्हणतात, वेळेवर असं काहीतरी झालं की म्हणजे काही डिसिजन घेतले आम्ही त्याच्यामुळे, ते मग मी कॅन्सल करून घेतलं। आणि एक साडी होती माझ्याकडे, चांगलीच होती, पण भरपूरदा घालून झाली होती ती, म्हणून म्हटलं जाऊ दे याचंच बनवतं। मग ती घातले साडीचं शिवायला, घातलेला ड्रेस दोघांचं पण। आणि मी घेतली होती साडी मागे, ते पण पिकोफाल करायची, ब्लाऊज पण शिवून घ्यायचं होतं। आणि वेल्वेटचे ब्लाऊज आणले होते, म्हणजे कापड आणले होते मागे एकदा, तर त्यांचे पण ब्लाऊज शिवून ठेवायचे आहेत। म्हणजे शिवलेले असले की कुठल्याही साडीवर ते मॅच करता येतं, नाही चढायचं मी पडून जातो। चल समोरचं ते भांड म्हटलं, जसं जसं वेळ मिळेल तसं तसं सोबतच करून घेतलेलं कधी बरं। कारण मग दिवाळीचे पण भरपूर कपडे शिवायला असतात टेलरकडे, तसे त्या ताई लवकरच शिवून देतात, काही टेन्शनच नाही आहे। सांगून ठेवलं मंथ एंडिंगपर्यंत द्या म्हणून, तर देऊन देतात। आणि अन्वीचं, आणि अन्वीचं असं सगळं पसारा आहे ते सगळं। मी मगाशी काहीच नाही आवरलं, हे म्हटलं हिला झोपवते आधी, कारण उठल्यानंतर ती पुन्हा एकदा खेळते, त्यानंतर मग मी आवरते। आता जवळपास 5:30 वाजले आहेत,
तर इला थोडा वेळ खेळू दे, मग 6 वाजेचं जवळपास इथे इला फ्रेश करेन. मी पण फ्रेश आहे, तोपर्यंत माझं घर पण आवर नव्हतं. बघू आता आज काय बनवायचं. एकतर आज अजय लवकरच गेलेला सकाळी. आपली डेली लॉक तर सुरूच राहतील आता कंटिन्यूमध्ये, कारण थोडेसे मधामध्ये कामं आले होते आणि ते करणे जास्त गरजेचं होतं त्यावेळेला. त्या गोष्टीला वेळ देणे जास्त गरजेचं होतं, त्यामुळे मी लॉगिंग पण नव्हती करत. कारण बाहेर गेलं की मग अनवीचे टँट्रम्स काहीतरी एकदम अफलातूनच असतात. आणि तर आज जवळपास 12 तारीख ना, 24 आहे दसरा. तर दसऱ्याला गावाकडे जाणं होईल. 15 काहीतरी गड बसतो, त्यामुळे आता नवरात्राचं फील सुरू होईल. मागच्या वर्षी मी लॉगिंग नव्हतं करत, पण मागच्या वेळेला मी दरवा खेळायला गेले होते. माझ्याकडे जर पीक असेल तर मी तर तशाच करून घेईल. यावर्षी मी विचार करते की अनवीला पण ड्रेस घालून. मागच्या वर्षी ती खूप छोटी आहे होती, म्हणजे आता ऑक्टोबर महिना ना, म्हणजे 10 महिन्याची होती, 10 महिन्याचीच होती. त्यामुळे आणि बाहेरचे ते कसे रेंजचे कपडे असतात, त्यामुळे मी तिला घालवलं नव्हतं. यावेळेला मी थोडंसं आधीच मॉर्निंगला वगैरे घेऊन ड्रेसेस रेंटनीस आणि थोडंसं वॉश करून पाण्यातून काढून मग तिला घालून देईन. कारण एक दीड वर्षाच्या मुलींची इझिली मिळून जातात. आधी म्हणजे 1 वर्षाच्या खाली पण जरी हवं असेल ना तरी मिळतात, आणि आता शॉपमध्ये पण असतात.